ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. अव्यात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये. कोरोनाला प्रतिबंधित करण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येने 1 लाखांचा टप्पा ओलांडलाय. आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंद करत गेल्या 24 तासात देशात 25 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात देशात 1,26,789 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 685 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर 59,258 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलाय. मुंबईमधील जे जे रुग्णालयात उद्धव ठाकरेंनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलाय, या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. दुपारी 12:00 सुमारास उद्धव ठाकरे कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी जे जे रुग्णालयाच्या परिसरामध्ये दाखल झाले होते. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना शहरातील 1,750 मतदालयांकडून प्रत्येकी 3 लाख जमा होतात अशी माहिती मिळाली होती. त्याबाबत देशमुख यांनी विचारणा केली असे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्याला सांगितले. गृहमंत्री आणि वाझे यांची प्रत्यक्षात भेट झाली होती का हे माहीत नाही असा दावा समाज सेवा शाखेचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी केलाय. उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकावल्याप्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी पत्रात अनिल देशमुख तसंच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र गंभीर असून महाराष्ट्रात जे घडत आहे ते राज्याच्या आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी योग्य नसल्याचं म्हटलंय. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. रुग्णांना लवकर रिकव्हर होण्यासाठी रेमडेसिवीर हे इंजेक्शन दिले जात आहे, पण सर्वच ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र कल्याण पूर्वेमधील अमेय फार्मसी या मेडिकलमध्येच या इंजेक्शनचा साठा उपलब्ध असल्याने मेडिकल बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामध्ये काही कोरोना रुग्णांचे नातेवाईक कल्याण डोंबिवलीसह बदलापूर, अंबरनाथ, नवी मुंबई, शिळफाटा येथून आले आहेत. शासनाने प्रत्येक ठिकाणी रेमडेसिवीर या इंजेक्शनासाठीचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. याच एरियात राहते, कल्याण डोंबिवली एरियात 3 दिवस झालं हे मेडिसिन अवेलेबल नाही आहे, रेमडेसिवीर इंजेक्शन. आता मी ॲक्च्युली माझी काकी खारघरला ॲडमिट आहे आणि तिच्यासाठी मी आलेले आहे, म्हणजे हे माझा भाऊ आलेला होता त्याच्या जागी आता मी इथे लाईनमध्ये उभी आहे. खारघरवरून तो आलेला आहे. काल 2 दिवस झालं नेरूळ, खारघर, पनवेल कुठेच अवेलेबल नाही. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या Top 24 हेडलाईन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहूयात पुढच्या बातम्या. 40 वर्षीय महिलेवर मारहाण करून दोघांनी बलात्कार केला असून त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. 40 वर्षीय महिलेस मारहाण करून एकांतात शेतात घेऊन जात 2 जणांनी जबरीने बलात्कार केल्या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गंगापूर कायगाव रोडवरील शेती महामंडळाच्या जमिनीच्या पाटामध्ये घडली आहे. चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्याभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असून कृत्रिम टंचाई निर्माण करून रुग्णांची आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. इंजेक्शन अभावी कोविड संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांचे संबंधित नातेवाईक डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन शहरात
गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत। 1000 रुपये किमतीचे इंजेक्शन 1200 ते 3000 रुपयांपर्यंत काळ्या बाजारात सर्रासपणे विक्री होताना दिसत आहे। इंजेक्शनचा कथित काळा बाजार रोखण्यासाठी तत्काळ प्रशासनामार्फत चौकशी होऊन संबंधित औषधे विक्रेत्यांवर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी कोविड रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी केली आहे। 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत इथल्या कुठल्याही एका व्यक्तीचा नंबर लागत नाही, त्यांना फोन केला तर ते फोन उचलत नाही आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या ज्या आदेशाला यांनी केराची टोपली दाखवलेली आहे आणि केराची टोपली दाखवून त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांचे आदेश जर ते मानत नसतील तर आमच्या सारख्या लोकांचं काय आणि सन्माननीय हे साधारण लोकांची काय परिस्थिती होणार आहे। चोपडा तालुक्यासोबत बाकीचे बाहेरगावचे जे तालुके आहेत तिथले कोणी आमचे ओळखीचे परिचयाचे लोक आम्हाला फोन करतायत, जेणेकरून चोपड्याला जर इंजेक्शन असतील तर आम्ही इथं येऊन घेऊ आणि काही इतर पेशंट असे भेटले आम्हाला इथं का ज्या मेडिकलवर उपलब्ध आहेत ते 3000 रुपयाची मागणी करतायत। गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे। राज्यात नव्हे तर देशातही इतकी गंभीर आणि भयावह परिस्थिती कधीच नव्हती। हे वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाही। लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नाही। आपल्याला कोरोनाच्या संकटाचा सामूहिकरित्या सामना करावा लागेल। त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी केले। मुंबई पाठोपाठ राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात मोठी बिकट परिस्थिती उद्भवली आहे। कोरोनाच्या उद्रेकामुळे पुण्यातील आरोग्य व्यवस्था तोकडी पडताना दिसत आहे। ही परिस्थिती अशीच राहिल्यास पुण्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे। पुण्यात सध्याच्या घडीला रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवायचे झाल्यास एकही बेड शिल्लक नाही, तर कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ऑक्सिजन बेडची संख्याही झपाट्याने कमी होत आहे। सध्याच्या घडीला संपूर्ण पुणे जिल्ह्यात केवळ 376 ऑक्सिजन बेड उरले आहेत। तर या बातम्यांसह सह्याद्री बुलेटिनमध्ये येथेच थांबतोय। मात्र स्वतःची काळजी घ्या, मास्क वापरा आणि सॅनिटायझरचा वापर करा। घरात राहा आणि सुरक्षित राहा। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।